नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. जुना कलेक्टर ऑफिस जीपे रोड येथील रस्त्याची व ड्रेनेजची लाईनची दुरावस्था झालेली होती, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहिलवानी यांच्याकडे याबाबत माहिती दिली. नगरसेवक नज्जू पहिलवानी यांनी पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. आजपासून रस्त्याचे व ड्रेनेजच्या लाईनचे दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वार्ड नंबर 11 15 दिवसापासून काल घालमेल चालू आहे. जे कलेक्टर रोडचा इतकं बेकार झालेलं आहे तर लोकांना माहिती आहे, किती लोक पडले इकडं. याच्यासाठी प्रयत्न करून करून कर्मचारी नाही पालिकेमध्ये, आता हे पठारे साहेब आले, पठारे साहेब आले, यांनी प्रयत्न केला म्हणून थोडंसं काम व्हायला लागलं इकडं. कारण का ह्याच्यामध्ये कर्मचारी नाही तर हे तरी काय करणार. पण हे पठारे साहेबांनी जो इकडं येऊन भेट दिली, इथे इथं आम्ही धन्यवाद समजतो त्याला. कारण ह्यांना माहीत आहे, हे नगरचे पठारे साहेब नगरचे म्हणून ह्यांना ह्यांना ह्याची जाणीव आहे. आणि हे इकडून जातात येतात आणि पाहतात तुम्ही इकडं काय चालू आहे. ते स्वतः सांगितलं, तर त्यांचं मी घ्या की डिप त्यांनी स्वतः सांगितलं की मी काल इकडून चाललो होतं तर इकडं असं घाण आहे. मी म्हटलं हो, मी 8-10 दिवसापासून इकडं धरतो, झटून झटून आता कमी कमी काम मार्गाला लागला. आणि काम मार्गाला लागलेलं आहे. आज पठारे साहेब 2-3 घंट्यापासून बसलेले, तरी बी हे म्हणतात इकडे किती घाण आहे. आणि कर्मचारी नाही तर लोक तरी काय करणार. आरोग्य खात्याचे लोक काय करणार, कुठेपर्यंत बोलणार ते. तर ह्याच्यासाठी कर्मचारी वाढायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि पुढचं काम आता परत होणार आहे, 1-2 महिन्यांनी परत होणार आहे. मग परत बे करायचं का. तर ह्याच्यासाठी पठारे साहेब आले म्हणून इकडे फार काम झाला. तसं मी तो 8 दिवसापासून बसलेलो इकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र. घनकचरा विभागाचं सदरचं हे ड्रेनेजचं चोकअप झालेलं अनेक दिवसांपासून प्रलंबित होतं. 2-3 विभागाचं यामध्ये गरज पडणार होती, त्यामुळे अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, तसेच या ठिकाणी स्वच्छतेचं जे काही विभाग आहे, या सर्वांचा एकत्रित या ठिकाणी सर्व विभागांचा ताळमेळ करून आज या ठिकाणी आपले ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहिलवान यांनी या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला. व आज या ठिकाणी आम्ही सर्व आमच्या टीमसह या रस्त्याची जी काही ड्रेनेज लाईन चोकअप आहे ती काढण्याचं काम या ठिकाणी स्वच्छतेच्या विभागाकडनं करण्यात येत आहे. व या ठिकाणी जे काही रस्त्याला खड्डे पडले त्या ठिकाणी आजच त्या ठिकाणी मुरूम टाकून ते खड्डे बुजवण्यात येतील. व रहदारीसाठी सदरचा रस्ता हा योग्य प्रकारे तयार करण्यात येईल. हमारे बावा बंगाली रोड के अंदर ऊपर काफ़ी दिनों से यहाँ प्रॉब्लम चल रही थी रास्तों का, ड्रेनेज का, गंदगी का, आरोग्य खाते को लेकर. तो हमारे नज्जू पहलवान ने, जो नगर सेवक है, हमारे ज्येष्ठ नगर सेवक नज्जू पहलवान तकरीबन 15 रोज से कोशिश कर रहे थे. आज अल्हम्दुलिल्लाह महानगर पालिका के लोग भी हमारे पास आए हैं और नज्जू पहलवान भी साथ में बैठे हुए हैं. तो इन लोगों की मेहनतों और कोशिशों से अल्हम्दुलिल्लाह ये जो रास्ते पे खड्डे हैं वो भी साफ़ हो रहे हैं, साफ़ सफाई भी हो रही है. और हमारे पठारे साहब का और हमारे महानगर पालिका के लोगों का और इसी तरह से हमारे ज्येष्ठ नज्जू पहलवान का हम बहुत शुक्रगुजार हैं कि उन्होंने हमारी आवाज़ सुनी और अल्हम्दुलिल्लाह ये रास्ते को अच्छा बना रहे हैं. प्रतिनिधि मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.